अहो नका काळजी करू, येईल तो. कधी येईल? पुढच्या वाढदिवशी. बाबा मला खूप भूक लागली. तुम्हाला पण भूक लागली असेल ना? माझी भूक आणि इच्छा दोन्हीही मेलेली आहे, ऐकलंयस ना? मना ऐक ना. आई दोन मिनिटं थांबा, मी आलो. दोन मिनिटं थांब. बाबा सॉरी. बाबा आय एम सॉरी. बर मग. अहो मग काय, चूक झाली म्हणून सॉरी म्हणालो. बरोबर आहे, एकदा सॉरी म्हटलं की तू पुन्हा चुका करायला मोकळा. तसं नाहीये बाबा. तसंच आहे, थेट तसंच आहे. एकदा चूक करून सॉरी म्हटलं ना की त्याचा अर्थ होतो पश्चात्ताप. पण सॉरीने पुन्हा पुन्हा चुका पुसायचा प्रयत्न केला की त्या सॉरीला पायपुसण्याची देखील किंमत राहत नाही. अहो बाबा मग काय करू मी, चूक झाली माझी, मी मान्य पण करतोय, मी माफी पण मागतोय ना. मेहरबानी केलीत आमच्यावर. अहो तसं नाहीये. अहो तसंच आहे, तसंच आहे. आई बाप हक्काचे आहेत, मनात येईल ते मनात येईल तेव्हा मिळत आहे, त्यामुळे त्याची किंमत नाहीये. एका सॉरीने सगळी पाप पुसली जात आहेत, त्यामुळे कसली पर्वा नाहीये. अरे एकदा घराबाहेर जाऊन बघा, अनाथ निराधार निराश्रित पोरं कशी जगतायत ते बघा. जगाच्या दयेवर जगतायत. आई बाबाचं प्रेम संगोपन संरक्षण नाही मिळत आहे त्यांना, आणि तुम्हाला सगळं मिळतंय ना, म्हणून किंमत नाहीये तुम्हाला त्याची. सुख गृहित धरायला लागलायत तुम्ही, त्यामुळे कोणी कितीही काही चांगलं सांगितलं तरी ते तुम्हाला पटतच नाही. पटलं मला, आणि आज त्या आश्रमात जाऊन तर 100% पटलं. काय? हेच आई बाबा म्हणजे नेमकं काय? म्हणजे आई बाबा नुसतेच असून काहीच उपयोग नाही, ते मुलांच्या आयुष्यात असणं हे जास्त गरजेचं आहे. युअर राईट. आई बाबा मुलांच्या आयुष्यात असणं खूप गरजेचं आहे. वैदेही, यू नो व्हॉट, त्या मुलांमध्ये आणि माझ्यामध्ये एक फरक आहे आणि एक साम्य. म्हणजे फरक हा की त्यांना त्यांच्या आई वडिलांनी सोडून दिलंय, म्हणी लकीली मला नाही. आणि साम्य. आणि साम्य दोन्हीकडे प्रेमाची भूक सारखीच. आई वडिलांकडून मिळणाऱ्या प्रेमापासून वंचित, त्यामुळे सतत ती माया, ते प्रेम सतत शोधत राहणं हे सांग. बाबा चला ना जेवण घेऊया. मला जेवणाची भूक नाहीये, सांगितलं ना एकदा. अहो बाबा आज माझा वाढदिवस आहे, निदान आज तरी माझ्यावर रागवू नका. सॉरी म्हणतोय ना तुम्हाला, तो सोडा ना तो विषय. आता आलाय ना तो परत घरी, मग अशी तो आला नव्हता तर आपण किती काळजी करत होतो, घाबरलो होतो. गेला असेल मित्रांबरोबर, झाला उशीर, मग त्यावर तुम्ही रागवलात पण ना. आज त्याचा वाढदिवस आहे, नका हो नाराज करू त्याला. चला ना जेवून घेऊ आपण. प्रतिभा आजचं जेवण मला पोट भरण्यासाठी करायचं नव्हतं. प्रतिभा
मला माझ्या लाडक्या लेकाबरोबर त्याचा वाढदिवस साजरा करायचा आनंद लुटायचा होता. पण हा आनंद केवळ मलाच आहे हे लक्षात आलेला आहे माझ्या. कारण ज्याचा वाढदिवस आहे त्याला त्या आनंदाची काडीचीही किंमत नाहीये. तो कोणाबरोबर कुठे काय साजरा करत होता हे त्याचं त्यालाच ठाऊक आहे. बाबा मी चुकलो. मी तुम्हाला कळवायला हवं होतं. प्लीज मला माफ करा. बाबा ऐका ना प्लीज. माझी चूक झाली आहे पण मी काहीही चुकीचं वागलेलो नाहीये. तुम्हाला बाप म्हणून माझी लाज वाटेल असं मी काहीही केलेलं नाहीये. प्लीज बाबा माझ्यावर विश्वास ठेवा. आणि प्लीज माझा राग जेवणावर काढू नका. जेवून घेऊया. बस एक सांगू. तुला चालणार असेल तर मला आवडेल तुझी स्टोरी ऐकायला. वो एक बहुत लंबी कहानी है. आता सांगायला लागलो ना रात्र नाही पूर्ण. मला माहित होत तू नाही सांग. अरे नाही बाबा तसं काही नाहीये. खरंच खूप मोठी स्टोरी आहे ती. ओके सांगेन कधीतरी सांगेन नक्की सांगेन. चला आता निघतो. अचानक. हा म्हणजे अचानक आठवलं की गणू मामा वाट बघत असतील. गणू मामा. गणू मामा. गणू मामा म्हणजे माझ्या बाबांच्या लेखी घरात वावरणारा आणि माझ्या बाबांच्या बिदागीवर जगणारा एक नोकर. स्वतःच्या मुलाला सांभाळण्यासाठी माझ्या बाबांनी ठेवलेला एक माणूस. मला सांभाळण्यासाठी माझ्या बाबांनी गणू मामांना पैसे दिले आणि गणू मामांनी मला आई बाबांचं प्रेम आणि संस्कार. काय गंमत नव्हती. मला मिळणार माझ्या आई बाबांचं प्रेम हे माझ्याच बाबांनी विकत घेतलंय दर महा पगारावर. एनिवे आय हॅव टू गो. कारण वेल बेसिकली मी गणू मामांना फोन करून सांगितलं नाही ना की मी येत नाही जेवायला. आणि मी आता ते करू शकत नाही. म्हणजे मी करणार नाही. कारण मी ते केलं तरी मला माहिती आहे ते नाही जेवणार. सो आय हॅव टू गो. गुड नाईट. थँक्यू फॉर युअर कॉफी. थँक यू फॉर युअर लवली टाईम. डोंट क्राय. गुड नाईट. बाबा आई काय झालं. तू रडतेस का. काय नाही जेव बरं तू. आई काय झालं. तुला भरवू का. त्यात काय तुला भरवतो ना. पण रडू नको प्लीज. हे घे. काही नाही रे. तू जेवलास की माझं पोट भरतं.
अगं पण तू रडत का होतीस? अरे काय नाही, मी सांगू, तुझा मुलगा मोठा झालेला बघून तुला अचानक भरून आलं ना. बाबा पाणी. हळू. जेवच्या, तू पण जेवून घे, बस उशीर झालाय. हो. With lots of love from Vaidehi. Hello. Hi. Hi. So, काय म्हणतोय बर्थडे बॉय? Vaidehi. Thank you. कशासाठी? तू दिलेल्या गिफ्ट बद्दल. अच्छा, गिफ्ट साठी. तुला आवडलं ना? हो. मला आतापर्यंत मिळालेलं बेस्ट गिफ्ट आहे. व्हेरी थॉटफुल. यू आर हॅपी ना? मग झालं. मी तेच बघत बसलो होतो आणि तेवढ्यात तुझा फोन आला. अच्छा. अरे मानस, ते राहिलंच काय? अरे ते तू तू सांगणार होतास ना मला कॉलेजमध्ये डोळे बंद करून. ते सांगितलं मी कॉलेजमध्ये. हा, मला मान्य आहे, पण तेव्हा मी नव्हते ना तुझ्या समोर. हो, तू निघून गेलीस, मी नाही सांगितलं तुला जायला. आय नो, पण अरे तुझं हरवलेलं गिफ्ट दाखवायला मला समीर घेऊन गेला होता. पण तू आत्ता सांग ना. नाही, पण ते असं फोनवर सांगण्यात मजा नाही. बर, मला एक सांग, तू मला काय म्हणाला होतास की तू माझ्या समोर असलीस तर मी असं नाही बोलू शकत पटकन, आणि म्हणून तू म्हणाला होतास की मी डोळे बंद करून बोलतो, राईट? मग तू आत्ता बोल ना. आता तर मी तुझ्या समोर ही नाही, एकदम तू बिंदास बोल. अभी मूड नाही आहे, उद्या सांगेन ना. उद्या कोणी बघितलंय? म्हणजे उद्या मी नाहीशी झाले किंवा खूप लांब गेले तर? तर मी तुला शोधून काढेन. अच्छा, म्हणजे तू शोधून काढशील पण आत्ता सांगणार नाहीस. हो. नाही, पण तू कुठेही जा, मी तुला शोधून काढेन आणि तेव्हा सांगेन. पण वैदेही, क्या बात आहे, म्हणजे मला जे सांगायचं ते तुला बरोबर कळलं. हुशार आहेस. कळेल, उद्या कळेल ना तुला माझी हुशारी. म्हणजे गुड नाईट. हॅलो. पण याचं क्रेडिट ना समीरला जातं, त्याची आयडिया होती ना. येस, थँक्यू थँक्यू. हे पण तुम्ही वेळेवर पोहोचलात ना काल. नाही, तुझा आणि वैदेहीचा काही मेसेज नव्हता आपल्या ग्रुपवर म्हणून विचारतोय. नाही, मला पोचायला जरा उशीर झाला. हा, म्हणजे आता वैदेहीला ड्रॉप करायला तिच्या घरी गेलेलो ना, मग तिकडे थांबलो, तिच्या हातची कॉफी पिता पिता गप्पा शप्पा. अरे यार, मजा आली. वा वा, मजा आहे.
पण वैदू कुठे आली नाही ना अजून. हा बोल मामा. थँक्यू थँक्यू थँक्यू. अरे इट्स ओके रे. अरे बिलेटेड विश पण विश असतात ना. हो हो येतो येतो. हो आता 2-3 दिवसात वेळ असेल तेव्हा मी कळवेन तुला. हो येतो येतो. हो बाय बाय. आणि मामीला पण हाय सांग. हो थँक्यू थँक्यू. बाय बाय. दहा मिनिटात कॉलेजला पोच. पुढे काय करायचं ते तिथेच समजेल. ही चेष्टा नाहीये. निघ लवकर आणि आज फोन फ्री ठेव. हो हो लक्षात. हो हो लक्षात आहे माझ्या. अरे सगळं प्लॅन आहे. मी स्वतः असणार आहे तिकडे. ओके येस येस. तू काळजी नको करूस. काळजी नको करूस. हे अरे असं बघतोयस काय वर्षा. तू तू काय ऐकलंस का. काय हेच मी फोनवर बोलत होतो ते. हो ऐकलं ना. काय मी का सांगू. ए वर्षा छान बाळ ना. सांग ना प्लीज. नाही अजिबात नाही. बरं नको सांगूस. पण प्लीज हे आपल्यामध्येच राहू द्या. कोणा दुसऱ्याला सांगू नकोस प्लीज. ठीक आहे पण एक किंमत मोजावी लागेल. काय. एक बर्गर कॅश. बरं घे. माझे शेवटचे पैसे ते पण तू घे. थँक्स. ए पण नेक्स्ट टाइम जरा जोरात बोला. म्हणजे. अरे निदान नेक्स्ट टाइम तरी कळू देत की तू काय बोलत होतास ते. मानस. अरे एकाने चिठ्ठी दिली. कसली चिठ्ठी कोणी दिली. अरे मला काय माहिती. एकाने विचारलं मानस तुझ्याच वर्गात आहे ना. मी हो म्हणालो आणि चिठ्ठी तुला आणून दिली. चल निघू. हो ओके ओके थँक्स. वैदेही. छान दिसतेस. अच्छा वर्षा मी 2 मिनिटात आलो. हा तू जा जा जा. ओके वर्षा. हे वर्षा वैदेही कुठे. नाही रे अजून आली नाही बहुते कॉलेजला. अजून आली नाही. थांब थांब मी कॉल करतो तिला. लागला. अरे यार तिचा फोन स्विच ऑफ लागतोय. तुला काही बोलली का ती लेट येणार आहे वगैरे असं. नाही म्हणजे आमचं काही बोलणंच झालं नव्हतं. हॅलो. काय रे नाही ना लागत वैदेहीचा फोन. शोधायचंय का तिला. कोण बोलतय. काय हवंय तुला. मला नाही तुला काय हवंय ते महत्वाचं. वैदेही हवी आहे ना जिवंत. कोण कुठेस तू. समोर आहे ना. सध्या तू सरळ चालत कॅन्टीन मध्ये जा. तिथे काउंटर वर बघ. मानूस काय झालं. कोणाचा फोन होता. नाही काय नाही काय. मी 2 मिनिटात येतो. अरे सॉरी सॉरी. काय कुठे. चल चल कॅन्टीन मध्ये चल. कॅन्टीन मध्ये. अरे मानूस तुझ्यासाठी चिठ्ठी आहे. थँक्स थँक्स. वैदेही सकाळी सकाळी आईस्क्रीमची चव. आहा फेमस आईस्क्रीम पार्लर.